नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आत्ता मी आहे गाव निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी. आणि या ठिकाणी एकदम म्हणजे मिडियम लेवलचा फार्म आहे, छोटासाच म्हणायला लागेल. एक 10-11 मोठ्या गायी आहेत आणि गायी फक्त एकाच जागेवरती बांधलेल्या असतात, मुक्त संचार नाही त्यांचा. आणि गायींना एकाच टायमिंगला खायला टाकलं जातो, म्हणजे जो हिरवा चारा असेल किंवा अजून सुका चारा असेल फक्त एक टाईम टाकला जातो. बघू यांचं नियोजन कसं आहे आणि गायी पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. माझं नाव काय राहुल काशीनाथ कवाड. पूर्ण याचे गाय आहेत ना? याचे बी. किती गाय आहेत आता टोटल? 11 गाय आहे, एक बारीक छोटी कारवड आहे. ह्या गाय कधीपासून तुम्ही सांभाळत आहे आपल्याकडे? 3 वर्ष झाले. आणि त्याच्या अगोदर एकच गाय होती आपल्याकडे. त्याच्या अगोदर तुम्ही काय करत होते? शेती चालू होती. शेती आणि शेतीनंतर मग शेती बरोबर आता हा जोडा व्यवसाय करताय? शेतीला काय करू, मार्केट मिळत नाही ना कांद्याला, त्याच्यामुळे आपण जोड व्यवसाय हा एचएफ गाय पालन सध्या करत. यांना चाऱ्यामध्ये काय काय आहे आणि सगळं स्वतःचा चारा आहे का विकत आणतो? स्वतःचा चारा आहे सध्या, कमी पडला तर एखादा महिना तर विकत नाही, तर मग स्वतः सगळं स्वतःच आहे. काय काय देतो यांना चाऱ्यामध्ये? मका आहे, सुपर्ण्या पिरगाव होते, दोनच आहे. घास वगैरे नाही घालत आपण. किती एकर मध्ये ठेवले यांच्यासाठी चारा? 3 एकर मध्ये पुरतो. 3 एकर बास होतो 11 गायांना. फक्त तुम्ही कालवळी सांभाळत नाही? नाही, कालवळी नाही सांभाळत. जास्त होत चारा 3 एकर मध्ये. 3 एकर काय उकळून टाकलो जास्त आला तर पुरतो बरोबर 3 एकरचा. 3 पुर. आणि मग अशा आता व्हिडिओ मध्ये सांगितलं की दिवसभरातून तुम्ही एकदाच चारा टाकता, ते का, त्याचं कारण काय आणि ते आयडिया कशी काय तुम्हाला सुचली? डॉक्टर म्हणले असं एक टाइम खायला घालून बघ, म्हणजे तुला कसं वाटतंय. तेव्हापासून चालू केलं. किती दिवस झाले आता हे चालू केलं? 2 वर्ष झाले आपण चालू केलं. 2 वर्ष फक्त एक टाइम खायला घालता? एक टाइम खायला. त्याच्यामध्ये फक्त मका आणि सुपर्णपेर? हिरवच. हिरव म्हणजे खायला जसं असेल तसं राहणार. सुक असलं तर म्हणजे कमी पडलं तर घेतो, नाहीच शक्यतो नाही. पण सुक्यामध्ये काय देतो? सध्या सुक्यामध्ये आपल्या कडवाळाचा भरडा, दुसरं नाही काय? नाही. आणि एक टाइम किती वाजता टाकतो यांना खायला? एक टाइम आहे ना, पहिल्यांदा 5 वाजता दूध काढतो संध्याकाळी. 5 वाजता दूध काढायचं, 6 वाजेपर्यंत दूध काढून मध्ये मिल्किंग मशीन आहे, मशीनने काढून होते दूध 6 वाजेपर्यंत. मग 6 वाजता एकदा टाकून द्यायचं त्यांना, 7:30 वाजता डायरेक्ट पाणी दाखवायचं. आणि त्यानंतर मग सकाळी परत? सकाळी डायरेक्ट 8-9 वाजता दूध पाणी. दूध अगोदर असतं सकाळी. किती वाजता? 5 वाजता, 5 ते 6 दूध. आणि तेव्हा खोराक देत असेल? 6 दूध काढून द्यायला लागले, आपलं मोकळा दावणीत खोराक टाकून द्यायचं. खुराकामध्ये काय काय देतो? भुसे आहे, कणा आहे, गोळे, कांदे, तेवढंच? दोनच. की एका गायला किती घेते? 3-3.5 किलो एक टाइमला. सकाळ संध्याकाळ भिजून देतो की असं टाकतो? कोरडा टाकतो. आणि खुराक टाकल्यानंतर फक्त पाणी पाजायचं सकाळी? फक्त पाणी. आणि त्यानंतर दिवसभर असेच बसलेले असेल? रवंत कधी बसलेच ते 5-5:30 सोट वाजे कुठंच बंद नाही. दुधामध्ये काय फरक पडला का, म्हणजे कमी पडले किंवा काय वाढले? नाही तसं, मग दूध तसं वाढलं एक टाइम खायला कमी लागतं थोडं. आणि तब्येत आहे ना चांगली, म्हणजे गायला चमक पण राहते, तब्येत पण राहते गायला एक टाइम खायल्यामुळं घातलं. तर कारण काय मग एक टाइम खायला घातलं तब्येत राहते? मग म्हणजे ते लई हापहाप करीत नाही, म्हणजे लई खायला रवंत करायला वेळ मिळतो. रवंत करते. आजार कसे आहेत गायींमध्ये आता? कोणते आजार आहेत जास्त? तसं फक्त मस्टडी झालंय का आपल्या फार्मवर मस्टडीजचा? मस्टडी होती पण एवढी नाही होती, जास्त वातावरणानुसार. कोणत्या वातावरणात जास्त होतं? हिट असले उन्हाळ्यात. उन्हाळ्यातच जास्त होतं? तसं नाही होत, नाही होत, थंडीत अजिबात नाही होत. उन्हाळ्यात पण काळजी घेत असेल ना आपण? काय काय काळजी घेतो? काही गोठा साफ करणे, दुसरं स्वच्छता नीट ठेवायची. आता का गाई रोज दुधो का काही दिवसांनी दुतो? काही दिवसांनी दुतो. रोज का नाही दुतो आपण? सध्या टाइम नाही ना. म्हणजे माणूस बळ कमी पडत असल्यामुळे आम्ही तिघच आहे. चारा आणणे हे सर्व नियोजन करायला माणूस बळ कमी पडत आपल्याकडे. कांदा वगैरे सगळं बघावं लागतं. शेती बघून आपण हा व्यवसाय करत असल्यामुळे आपल्याला एवढं काही वेळ मिळत नाही. आणि एक टाइम केल्यामुळे तुम्हाला पण आता म्हणजे खूप वेळ वाचला असेल तुमचा याच्यामुळे. फक्त सकाळचा चारा आणायचा, संध्याकाळचा टाकायचा. आणि दूध सगळं मशीनने काढलं जातं? मिल्किंग मशीन. ते काय अर्धा पाऊन तसं 11 मशीनचं होऊन जात असेल? होते. दूध कुठं जातं? कन्या डेअरी. डेअरीला देतो? काय रेटने जाते आणि किती लिटर दूध होतं आता?
आता सध्या 90 लिटर दूध आहे. काय रेटने दादा? आता 30 रुपये. 30 रुपये. याच्यामध्ये आपण विकत काय आणतो? खुराक आणतो फक्त. हा फक्त खुराक बस. चारा घरचा सगळा? चारा सध्या घरचा. याला खर्च आणि प्रॉफिट किती होतो तुम्हाला? सध्या 20 लिटर दर दिवस खर्च आहे. दिवसाला 20 लिटर? 70 लिटरचा प्रॉफिट होतो. 2100 रुपये दिवसाला प्रॉफिट होते तुम्हाला. 2100. आणि ज्या कालवडी होतात जेव्हा गाय लावतो त्या कशाने लावतो? डॉक्टर कडून लावतो. 100% क्वालिटी 100% आपण लावतो. म्हणजे कालवडी होतात ते आपण ठेवत का नाही आपल्या फार्म वरती? नाही ठेवतो ना. चांगल्या गायच्या क्वालिटीच्या कालवडी? हा म्हणजे चांगल्या चांगल्या गायच्या ठेवतो. म्हणजे मोठ्याला गाय चांगल्या? हा. बाकी देऊन टाकतो आपण? बाकी देऊन टाकतो. ज्या काही स्वतःच्या आता सांभाळले त्यातले तयार झालेत का काही कालवडे? झाल्यात ना. काही तयार झालेली कालवडी? किती लिटरचे झाले आता पहिल्या वेळेला? शी 9 महिन्याची कालवडी. आता शी 9 महिन्याची? हा. तरी पण बघा मित्रांनो, हे चांगलं स्ट्रक्चर झालेलं आहे. एवढं हे हिला पण हेच आहे ना, एक टाइम खायला? सगळी सगळी एक टाइम. आणि फॅन आता हे लावले तुम्ही? दिवसभर फॅन चालू असतात का? रात्रंदिवस फॅन चालू असतात कंटिन्यू. त्याला सवय ना फॅनची. पावसाळ्यात पण थंडीत पण खाली चिकचिक होत नाही, लगेच वाळून जाते खाली. मस्टडी होत नाही मग. हा हा हा. आणि उन्हाळ्यात काय अजून एक्स्ट्रा काळजी घेतो? उन्हा ओढून पत्र थोडं सरमळ वगैरे टाकतो थोडं गारवा करण्यासाठी. आणि 4-5 वाजता पाणी मारतो रोज. हा रोज गाय अजून हिट वाढलं थोडी. हा मारणार गायांचं नंतर परोडेबल आहे. हा. कारण एकच गाय होती पहिले आपल्याला. आपण बाकीचे सगळे एवढं गाय केले बाकीचे. पहिल्यांदा एक गाय होती, नंतर 3 वर्ष आधी तुम्ही मग एक विकत घेऊन घेऊन मग याच्यामध्ये एक गायचं 20 लिटर दूध चाललं होतं. हा. मग दुसरी घेतली 40 गेलं. मग असे एक वाढीत गेलो असं. आता 90 लिटर कंटिन्यू राहत का कमी जास्त होत आहे? नाही, कमीत कमी 80 लिटर दूध असतं आपलं. कमीत कमी 80 लिटर असतं. जास्तीत जास्त किती जात? 150 पुढं 150 वरती जातो दूध आपलं. आता काय आपली यायला 3 गाय. 30 रुपयांनी जर रेट असेल तर 20 लिटरचाच खर्च येत असेल तुम्हाला. हा 20 लिटरचा कंटिन्यू राहतो खर्च येत असेल. हा. बाकी सगळं तुमचं प्रॉफिट राहतो. 150 लिटरला जाऊ नाही तर 100 लिटर येऊ दूध. आता म्हणजे ही इतकी कमी जागा पडत चालली आता ही. आता पुढचं नियोजन काय भविष्यातलं? आता भविष्यात आता गाय वाढवायचं नियोजन आहे. आता मीच बघतोय. हा. पहिले कोण बघत होतं? वडील बघत होते. पहिले वडील बघत होते ना, आता तुम्ही बघताय? वडील शेती बघताय मी. गायींचं सगळं नियोजन तुम्ही बघता? आता पुढे वाढवणार आहे? ओपन करणार वर. हा. जागा तुम्ही पण आता म्हणजे तरुणच आहे. आणि इतर अशी बरीचशी मुलं आहेत किंवा बरेचसे शेतकरी आहेत असे नोकरी नाही किंवा शेती करतात. व्यवसाय कसा आहे? तुम्ही आता 3 वर्ष झाले करताय, मध्ये तुम्हाला लॉस झाला असेल, त्याविषयी एक अनुभव सांगा. आणि आता कसा चालला व्यवसाय ह्याबद्दल पण सांगा. नंतर लॉकडाऊन मध्ये लॉस भरपूर झाला. पण मग तुम्ही बंद का नाही केलं? मग लॉस झाला तर मग ते बंद तसं नाही ना, बंद केल्यावर मग सगळं मग लॉस नाही. आता शिक जायची रेंजला चाललाय. चांगलं प्रॉफिट आहे. आता शिक 2 वर्ष असेच गेले. 2 वर्ष म्हणजे नाटवतो. हा. नाहीतर आतापर्यंत माझ्या 40 गाय असत्या. हो. जर चांगलं प्रॉफिट मिळत राहिलं असतं 150 लिटर तेव्हा आपलं 150 लिटर दूध होतं लॉकडाऊनच्या काळात. लॉकडाऊनला तेव्हा ना नाफा तोट्यामध्ये आपण ठेवले काही सांभाळले. पण आता आपल्याला प्रॉफिट होतंय. हा प्रॉफिट चालू आहे. आता जे कोणी पण सांभाळेन त्यांचं कसं केलं पाहिजे नियोजन? समजा सुरुवात करायची असेल कोणाला तर आपले 2-4 गाय आणायच्या पहिला रो. हा हा. त्यांचा सांभाळ करून हळूहळू जसा अनुभव येईल त्याच्यानुसार पुढे करीत जायचं. एकदम नाही जमत. हा. एकदम अनुभव नसेल तर मग तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता. डॉक्टरांसाठी किती खर्च येतो? 30,000 रुपये घेतो. 30,000 रुपये त्याच्यामध्ये आजार नाही काय? त्यांना काय आजार होत नाही? ताप बीप काहीच नाही, फक्त मस्टडी झाली तर होतच नाही शक्यतो. 5% मस्टडी फक्त. गोचळ्यांचा काय प्रॉब्लेम येतो? एकदा सुद्धा औषध मारित नाही अजूनपर्यंत. गोचर विशेष नाही. आणि इंजेक्शन वगैरे डॉक्टरांकडनं काय? नाही फक्त धुतलं तरी चालते. नीट स्वच्छता ठेवायचे. 4-5 दिवसात धुतले ना ते चालते. काहीच प्रॉब्लेम येत नाही तसा. आता सगळ्यात जास्त लिटरवाली गाय किती आहे? 28-29 लिटरवाली आहे. 28-29 तिच्या आपण 4 कालवडी तयार केलेले. तिथेच म्हणजे जे चांगल्या क्वालिटीची आहे तिथेच कालवडी ठेवतो फक्त, बाकी सगळं देऊन टाकतो जेणेकरून पुढची पण जी आपली गाय तयार होईल ती चांगल्या क्वालिटीचे तयार होईल. बाकीचे जे काम केले वावर घेतले कुठं काय ट्रॅक्टर वगैरे सगळं गायांच्या याच्यावर केले. गायींच्या प्रॉफिट मधनं जसं मिळत जाईल तसं आपण घेत गेलो.
गायींचा धंदा एकदम चांगला आहे. हा, दुसऱ्याच्या हाताखाली नाही काम, स्वतःच स्वतः करणे. हा, बरोबर आहे. बरोबर. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला एक चांगली माहिती मिळाली असेल ह्या व्हिडिओमधून. आणि गोठा एकदम छोटासा दिसा असेल, पण सध्या गर्दी होती, पण पहिली नव्हती गर्दी, आता गाय वाढलेत म्हणून झालं. गाय वाढली, आता भविष्यात करणार आहेत ते. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.